अमळनेरच्या फरार असलेला सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अमळनेर पोलिसांनी धुळे येथून अटक केली आहे. एमपीटीए मधून सुटून आल्यानंतर लागली शहरातील लक्झरी मालक जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी त्याने वाद घालत पोटात चाकू मारला होता. जयवंत पाटील याला गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ला केल्यानंतर देशमुख फरार झाला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना शुभम देशमुख हा धुळे येथे मालेगाव रस्त्यावर खानदेश खानावळीत जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. नंदवाळकर यांनी तातडीने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना शुभमला अटक करण्यासाठी पथक पाठवण्याचे आदेश दिले. देवरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, निलेश मोरे, सागर साळुंखे, मधुकर पाटील यांच्या पथकाला रवाना केले. तोपर्यंत दाऊद तेथून पळून जाऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेण्यासाठी नंदवाळकर यांनी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस गौतम राजेंद्र सपकाळे, अझरुद्दीन जैरुद्दीन शेख यांना पाठवले. धुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर पोलिसांनी शुभम उर्फ दाऊदला अटक केली आहे. श्रीराम जयंतीनिमित्त येथील मारवड रस्त्यावरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी राम भक्तांची गर्दी उसळून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. जयंतीनिमित्त 2 दिवस भजन कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती. सुरेख रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव पार पडला. सुरुवातीला विधिवत पूजन होऊन त्यानंतर ठीक 12 वाजता रामाचा जन्म झाला. यावेळी राम नामाचा प्रचंड जयघोष करण्यात आला. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात महिला व पुरुष भाविकांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. हजारो भाविकांच्या साक्षीने राम जन्मोत्सव पार पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी सुरूच होती. मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान माजी नगरसेवक नरेंद्र विष्णू चौधरी यांच्यातर्फे भाविकांसाठी थंडगार सरबतची व्यवस्था करण्यात आली. शहरातील श्री मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. योगेश महिंद्र हे सपत्नीक महापूजेचे मानकरी होते. त्यांच्या शुभहस्ते गणपती पूजन, वरुण देवता पूजन झाले. गणपती व श्रीरामांची महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, एसएन पाटील, एसबी बावीसकर यांच्यासह मंगल सेवेकरी उपस्थित होते. बसस्थानक परिसरात श्रीसंत सखाराम माऊली ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे मोफत पाणीपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना उन्हाळ्यात थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे वाटसरुंना व सप्तशृंगी देवीच्या गडावर पायी जाणाऱ्या भक्तांना देखील पाणपोईचा फायदा होत आहे. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास प्रारंभ झाल्याने अमळनेर, चोपडा आणि परिसरातील भाविक गडावर पायी निघाले आहेत. यात लहान मोठे सर्वच वयोगटातील भाविक असल्याने त्यांना डीजेच्या तालावर गाणे लावून निरोप दिला जात आहे. तर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी खाद्यपदार्थ आणि थंडगार पेयाची व्यवस्था काही दानशूर तरुणांनी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांनी पायी जाणाऱ्या भाविकांना उष्माघात प्रथमोपचार औषधी संच उपलब्ध करून दिला आहे. शहरातील आरकेनगर भागातील श्री पेडकाई माता मंदिराचा मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी जीर्णोद्धार केला. एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटे खानी मंदिर बांधले होते. मात्र सदर भाविक बाहेर गावी वास्तव्यास गेल्याने सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले होते. ही बाब मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांना कळाली. श्री पेडकाई माता त्यांची कुलदेवी असल्याने त्यांनी तात्काळ सदर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. यावेळी आरके नगर परिसरातील काही भाविक उपस्थित होते. यावेळी उद्योगपती विनोद भैया पाटील, उद्योगपती बिपिन बापू पाटील यांसह नागरिक उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथे 16 एप्रिल रोजी सकाळी नगाव ते चांदणी कुरे रस्त्यावर चिखली नदीकाठी झाडाझुडुपांमध्ये दारूच्या हातभट्टी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. सुकलाल वामन शिंदे, वामन मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र कांतीलाल शिंदे यांच्यावर कारवाई केली.
पोलीस निरीक्षक विकास देवरे, अमोल पाटील, सुनील पाटील, विजय भोई, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, राजेंद्र देशपांडे, मधुकर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने 20 कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शहरात नुकतीच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने, शेती उत्पादने व अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच ताराही तुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर मोठा परिणाम होऊन शहरवासियांना पाण्यासह अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र याचवेळी शहरातील 132 केव्ही क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कर्तव्य तत्परता दाखवत अतिशय कमी कालावधीत शहरातील पुरवठा सुरळीत करून शहरवासियांचे जनजीवन पूर्वपदावर आणले. या कामगिरीची मंगळग्रह सेवा संस्थेने गंभीरतेने दखल घेऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, वीज उपकेंद्रातील कर्मचारी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत नेमाडे, सहायक अभियंता हेमंत सैंदाने, सहायक अभियंता निलेश कुळसुंगे, दीपक भिराडे, योगेश पाटील, आकाश वाडिले, हरीश शेळके, विवेक भिराडे, प्रवीण चौधरी, नजीम खाटीक, निखिल पाटील, रुणाल पाटील व संतोष महाजन यांचा संस्थेचे उपाध्यक्ष यस्यन पाटील व सचिव यस.बी. बाविस्कर यांच्यासह सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. आकस्मिकपणे पार पडलेल्या या हृदय सत्कार सोहळ्याने संबंधित 20 कर्मचारी भारावले. अमळनेर तालुक्यातील मालपूर येथे श्री रेणुका भवानी माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला. सदर मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. रेणुका देवीची मूर्तीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.